विषय मराठी एक मात्रा हे आहे एक मात्राचं चिन्ह जे चौदा खडीमध्ये वापरलं जातं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा अवकार पाहिला म्हणजेच दीर्घ उकार पाहिला तर आता आपण एक मात्र पाहणार आहोत क कलायक मात्रा के ख खलायक मात्रा खे ग गलायक मात्रा गे घ घला एक मात्रा घे च चला एक मात्रा चे छ छला एक मात्रा छे ज जला एक मात्रा जे झ झला एक मात्रा झे त्र त्रला एक मात्रा त्रे ट टला एक मात्रा टे ठ ठला एक मात्रा थे ढलाईक मात्रा ढ ढलाइक मात्रा ढे नलाइक मात्रा ने तलाइक तो, मात्रा ते थलाइक मात्रा थे दलाइक मात्रा दे धलाइक मात्रा धे, न नलाइक मात्रा ने प पलायक फलायक मात्रा फे बलायक भ भलायक मात्रा भे म मलायक मात्रा मे य यलायक मात्रा ए रलायक ल ललायक ले. व वलायक मात्रा वे श शलायक मात्रा शे श एक मात्रा शे स एक मात्रा से हलायक मात्रा हे अळ अलायक मात्रा ळे क्ष क्षलायक मात्रा क्षे निय नेलायक मात्रा निय हे पाहिले आपण के ते ने पर्यंत एकमात्राचे एकमात्राची सौदा खडी आता आपण एकमात्रा असलेले काही शब्द पाहणार आहोत आणि त्या शब्दांचं वाचन करणार आहोत क कला एक मात्रा केळ ला दुसरी वेळा टिळी केळी तला एक मात्रा ते ज ल ते ज क एक मात्रा के स के म स एक मात्रा जे त मजे चला चे हो, काना रा कना रा. चे हो रा. पला काना पाला एक मात्रा ते ललायक मात्रा ले पाते ले श एक मात्रा शे त शे त ललायक मात्रा तळे आता आपण हे शब्द पुन्हा एकदा वाचून घेऊयात केळी तेजल केस मजेत चेहरा पातेले शेत तळे थँक यू विषय मराठी आपला टॉपिक आहे चौदा खडी आता पहा क्या काय आहे हे जे नवीन स्वर ॲड झालेत ॲ आणि ऑ दोन नवीन स्वर ॲड झालेले आहेत हे शब्द इंग्रजीतील आहे असेच शब्द हे, हे मराठीतही वापरले जातात त्यामुळेच या दोन स्वरांचा यामध्ये वापर केलेला आहे आणि ते नवीनच ॲड केलेले आहेत तर आता आपण याची चौदा खडी बोलणार आहे क्या ख्या

प्या फ्या ब्या भ्या म्या या र्या ल्या व्या श्या श्या स्या हॅ ळ्या क्ष्या न्या हे पाहिले आपण क्या ते न्यापर्यंत चौदा खडी आता आपण याचे काही शब्द पाहणार आहेत पहा काही इंग्लिशमधले शब्द आहेत तसेच आपण ते शब्द मराठीमध्ये ॲज इट इज वापरतो चला तर मग पाहूयात ते शब्द आपण ॲपल बॅग पॅन रॅट कॅट कॅरम बॅट मॅन हे काय पाहिले आपण चौदा खडी पाहिली